बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ब्रेकिंग बातमीनं. कोरोना लॉकडाऊनचा पुणे जिल्ह्यामध्ये मोठा परिणाम दिसून आलाय. पुणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या वाढली आहे. सर्वेक्षणानंतर जिल्ह्यामध्ये 253 बालकं तीव्र कुपोषित आढळली आहेत. जुन्नरमध्ये कुपोषणाची सर्वाधिक संख्या असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुणे जिल्ह्याची चिंता आता वाढलेली आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. कोरोना लॉकडाऊनचा पुणे जिल्ह्याला मोठा परिणाम दिसून येतो आहे. पुणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या आता वाढलेली आहे. सर्वेक्षणानंतर जिल्ह्यातल्या 253 बालकं तीव्र कुपोषित आढळली आहेत. जुन्नरमध्ये कुपोषणाची सर्वाधिक संख्या असल्याची सुद्धा माहिती समोर आली आणि त्यामुळे पुणे जिल्ह्याची चिंता वाढली. आपल्याला माहित आहे की अनेक कुटुंबांचा रोजगार गेलेला होता लॉकडाऊनच्या काळामध्ये. अनेकांवर उपासमारीची सुद्धा वेळ आलेली होती आणि अशामध्ये कुपोषणाचा आकडा जो आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलाय. जुन्नर तालुक्यामध्ये हा आकडा सर्वाधिक असल्याची माहिती सुद्धा मिळते. त्यामुळे आता प्रशासनासमोरची चिंता वाढलेली आहे. आताच्या घडीची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय की पुणे जिल्ह्याची लॉकडाऊनच्या काळामध्ये एक मोठी बातमी समोर येते. पुणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या वाढलेली आहे. आपल्याला माहित आहे एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील लोकांच्या हातचं काम गेलेलं होतं. ज्यांच्या हातावर पोट होते त्यांना मोठ्या समस्येचा सामना या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये करावा लागला होता. अधिक माहिती घेऊयात प्राची कुलकर्णी आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्राची, एक मोठी चिंता आता कुपोषणाची समोर आलेली आहे. महत्वाचा मुद्दा हा म्हणावा लागेल, कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक मुलांपर्यंत पोषण आहार पोचण्यापासून ते पालकांचा रोजगार गेल्यामुळे पैसे कमवणे, त्याच्यामुळे मुलांना पुरेसा आहार देणे असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. कोरोनाचा हा सगळा इम्पॅक्ट, वेगळा इम्पॅक्ट हा गेल्या वर्षी समोर आला होता आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जरी जाणीवपूर्वक लक्ष दिलं गेलं तरी सुद्धा ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. आणि यामध्ये काळजीची बाब म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर भागामध्ये जिथे काही प्रमाणात आदिवासी लोकसंख्या देखील आहे त्या भागामध्ये ही संख्या सर्वाधिक वाढलेली आहे. तर जिल्ह्याच्या इतर भागांमध्ये सुद्धा जिथे खरं तर पूर्वी कुपोषणाचं प्रमाण अत्यल्प होतं किंवा अगदी तीव्र कुपोषित मुलं सापडायची नाही अशा भागामध्ये सुद्धा या मुलांची संख्या वाढल्याचं दिसत आहे. आणि त्यामुळे आता प्रशासन या बाबतीत काय पावलं टाकतंय ते बघावं लागेल. सर्वेक्षण तर झालेलं आहे पण वर्षभरामध्ये पुन्हा एकदा गेल्या वेळेला ही बाब समोर येऊनही ही संख्या वाढलेली दिसते. अगदी प्राची, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं पुण्यामध्ये कुपोषित बालकांची संख्या आता वाढलेली आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये पोषण आहार जो राज्याकडून दिला जातो, राज्य सरकारकडून दिला जातो, तो पोषण आहार या मुलांपर्यंत पोहोचला नाही आणि पालकांचे सुद्धा नोकऱ्या गेल्यामुळे मोठी संकट निर्माण झाली.